हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा, ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहोत एसएनडीटी वुमेन्स युनिव्हर्सिटी. या युनिव्हर्सिटीने एक पेड एक्झाम जे आहे त्याचं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे स्टुडंट्स पीएचडीसाठी इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी ही खास संधी आहे की रजिस्टर करू शकतात एसएनडीटी वुमेन्स युनिव्हर्सिटीच्या पेड एक्झाम 2021-22 पेडसाठी. जे लोक पीएचडीसाठी इंटरेस्टेड आहेत ते पटकन रजिस्टर करा. त्याचे डिटेल्स आता आपल्याला बघायचे आहेत. नोटिफिकेशन आपण पूर्ण बघणार आहोत की काय काय नोटिफिकेशनमध्ये डेट्स दिलेल्या आहेत, रजिस्ट्रेशन डेट, एक्झाम डेट काय आहे हे फुल बघणार आहोत. त्यासमोर दिसतंय आपल्याला पीएचडी एंट्रन्स एक्झामिनेशन 2021. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड बाय श्रीमती नथीबाई दामोदर ठाकरसे वुमेन्स युनिव्हर्सिटी मुंबई फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट्स ॲडमिशन पीएचडी प्रोग्राम्स युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स अँड रिकग्नाइज रिसर्च सेंटर्स अँड इन्स्टिट्यूशन. जे स्टुडंट्स पीएचडीसाठी इलिजिबल आहेत ते याच्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. द प्रोसेस ऑफ कंडक्टिंग अ पेट एक्झामिनेशन विल बी ॲज पर मीटिंग ऑफ बोर्ड्स अँड डीन्स हेल्ड ऑन 22/12/2020. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे 2021 नोटिफिकेशन आहे आणि टू स्टेजमध्ये दिलेलं आहे की पहिली एक क्वालिफाईंग एक्झाम असणार आहे जी पेट आहे, पेट एंट्रन्स एक्झाम मल्टिपल चॉईस एमसीक्यू थ्रू असणार आहे, आणि नंतर होणार आहे तो पर्सनल इंटरव्ह्यू. जसं की आपल्याला माहिती आहे की पीएचडीला आपण सुरुवातीला एक्झाम देतो आणि त्यामध्ये क्वालिफाय झाल्यानंतर इंटरव्ह्यू द्यावा लागतो. हीच प्रोसेस आहे एसएनडीटी युनिव्हर्सिटीची सुद्धा. आता पॅटर्न दिलेला आहे त्यांनी इथे की रिसर्च मेथोडॉलॉजी 50 मार्क्स आणि सब्जेक्ट स्पेसिफिक 50 मार्क्स, टोटल 100 मार्क्सची ही एक्झाम असणार आहे. मग ह्या एक्झामला प्रिपरेशन करण्यासाठी आम्ही तुम्हाला सपोर्ट करू शकतो, कारण आम्ही घेऊन आलो स्पेशल कम्प्लीट कोर्स ऑन रिसर्च मेथोडॉलॉजी स्पेशल एसएनडीटी युनिव्हर्सिटी पेट 2021 ही क्लिअर करणाऱ्या स्टुडंटसाठी, क्लिअर करू इच्छिणाऱ्या स्टुडंटसाठी. ज्या कोर्समध्ये तुम्हाला मिळणारे फुल सिलॅबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलॅबस नोट्स, 10 फुल सिलॅबस टेस्ट फक्त रिसर्च मेथॉलॉजीवर. प्रत्येक टेस्टमध्ये 50 क्वेश्चन, म्हणजे तुमचा किती टेस्टचा अभ्यास होणार आहे, किती एमसीक्यूजचा इथे अभ्यास होणार आहे तुम्हाला लक्षात येईल या टेस्ट सिरीज थ्रू, या कम्प्लीट कोर्स थ्रू. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स, रिसर्च मेथॉलॉजी नोट्स, त्याच्यानंतर टेस्ट, असा पूर्ण हा कम्प्लीट कोर्स डिझाईन केलेला आहे स्पेशली पेड एक्झामसाठी. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता, आणि त्याची फीस फक्त 499 रुपये आहे. तर तुम्ही लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा, जेणेकरून तुम्ही या एक्झामला टार्गेट करून क्लिअर करण्यासाठी तुम्हाला सोपं होईल. तर इथे डेट दिलेली आहे, आता ऑनलाईन एक्झाम डेट आहे एंट्रन्सची 18 डिसेंबर, म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये 18 तारखेला ही एक्झाम होणार आहे. खूप कमी वेळ आहे, त्याच्यामुळे तुम्ही प्रिपरेशनला लवकरात लवकर स्टार्ट केलं पाहिजे. क्वेश्चन इथे एक राहिले आपले ओळ की ऑल क्वेश्चन शॉल बी विथ मल्टिपल चॉईसेस, इच करेक्ट आन्सर कॅरीज 1 मार्क्स, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार, म्हणजे 100 मार्क्सची एक्झाम आहे. नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम, ओके. आणि एक्झाम आहे 18 डिसेंबरला. ऑनलाईन ॲप्लिकेशन हे 18 नोव्हेंबरपासून चालू झालेलं आहे, आज आहे 25, म्हणजे ऑलरेडी हे जे रजिस्ट्रेशन आहे ते चालू झालेलं आहे. तर तुम्ही लवकरात लवकर तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. लास्ट डेट आहे 8 डिसेंबर, आणि रिझल्ट जो आहे तो 26 डिसेंबरला डिक्लेअर होणार आहे. तर अशी ही प्रोसिजर आहे किंवा शेड्यूल आहे एंट्रन्स टेस्टचं, हे लक्षात घेऊन आपण प्रिपरेशनला स्टार्ट केलं पाहिजे. त्याच्यानंतर खाली परत पॅटर्न दिलेला आहे एक्झामचा, रिसर्च मेथोडॉलॉजी 50 मार्क्स, सब्जेक्ट स्पेसिफिक 50 मार्क्स, 50 क्वेश्चन्स असणार आहेत. त्याच्यानंतर या PDFमध्ये अजून दिलेलं आहे की एक्झामशन कोणाकोणाला मिळणार आहे एंट्रन्स एक्झाममधून. जे स्टुडंट्स UGC नेट किंवा GRF क्लिअर केलेलं आहे अशा लोकांना या एक्झाममधून एक्झामशन आहे, म्हणजे ते डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी इलिजिबल असतील. PDFमध्ये तुम्हाला इथे दिसेल, ही PDF वेबसाईटवरती अवेलेबल आहे एसएनडीटी वुमेन्स युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती. आता फीस काय आहे PhD एंट्रन्स एक्झामची, तर 500 रुपये जनरल कॅटेगरी आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 350 रुपये आहे. सेम एक्झाम टेस्ट स्टुडंटसाठी आहे. त्याच्यानंतर पेमेंट मोड जो आहे तो ऑनलाईन पेमेंट करायचा आहे तुम्हाला. इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग ऑनलाईन पेट ॲप्लिकेशन फॉर्म, इथे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे. वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्टर करायचं आहे, त्याच्यानंतर एक एक स्टेप करून सगळ्या फॉर्म भरायचा आहे. बिफोर फिलिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लीज चेक द वॅकंट पोझिशन फॉर ॲडमिशन डिस्प्लेन युनिव्हर्सिटी वेबसाईट. युनिव्हर्सिटी वेबसाईटवरती वॅकन्सीची लिस्टसुद्धा पब्लिश केलेली आहे, ती तुम्हाला बघायची आहे. रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत, कॅन्डिडेट्स शाल अपलोड फॉलोइंग डॉक्युमेंट्स अलॉंग विथ द ऑनलाईन ॲप्लिकेशन. डॉक्युमेंट्ससुद्धा तुम्हाला ऑनलाईन टाकायचे आहेत.
स्कॅन कॉपी ऑफ मार्कशीट बॅचलर्स आणि मास्टर दोन्हीची, स्कॅन कॉपी ऑफ कास्ट सर्टिफिकेट विथ कास्ट व्हॅलिडिटी, देन स्कॅन कॉपी ऑफ नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, स्कॅन कॉपी ऑफ मेडिकल सर्टिफिकेट इश्यूड बाय सिव्हिल सर्जन इन केस ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर एक्झाम्पशन फ्रॉम रिटन टेस्ट, कॅन्डिडेट शाल अपलोड फॉलोइंग डॉक्युमेंट्स अलॉंग विथ द ऑनलाईन ॲप्लिकेशन. तर हे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत एक्झाम्पशनवाल्या स्टुडंट्सला काय करायचं आहे, तर एम फिलची डिग्री सर्टिफिकेट, UGC नेटवाले जे लोक आहेत त्यांना पण सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. नंतर इथे जनरल इन्स्ट्रक्शन काय आहे, क्वालिफाईंग कोर्स अलॉट टू अप्लाय फॉर पेट, जे स्टुडंट्स फायनल इयरला आहेत ते सुद्धा याच्यासाठी अप्लाय करू शकतात. इन केस ऑफ ग्रेव्हियन्स डिस्प्यूट ऑफ डिसिजन युनिव्हर्सिटी शाल बी फायनल अँड बाइंडिंग टू ऑल. ऍडमिशन टू एनी प्रोग्राम डज नॉट गॅरंटीड हॉस्टेल फॅसिलिटी, इथे हॉस्टेल फॅसिलिटी नाही आहे. तर हे काही जनरल इन्स्ट्रक्शन आहेत, ते देखील तुम्हाला या PDF मध्ये दिसतील. महत्त्वाचं म्हणजे एक्झाम डेट ॲप्लिकेशन डेट जे आहे ते आपण डिस्कस केलेले आहे, आणि आता असा महत्त्वाचा पार्ट जो आपल्याला डिस्कस करायचा आहे की सिलॅबस काय आहे. त्याच्या आधी अजून काय पॉईंट्स आहेत आपल्याला इथे, पेड ॲप्लिकेशन क्लोज ॲट मिडनाईट ऑफ 8 डिसेंबर, 8 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, त्याच्यानंतर ह्या फॉर्म भरू शकणार नाही आहात तुम्ही. तर चांगली संधी आहे अजून तुम्हाला रजिस्ट्रेशनची, जे स्टुडंट्स PhD साठी ट्राय करत आहेत त्यांनी पटापट आपला रजिस्ट्रेशन करून अभ्यासाला सुरुवात करायची आहे. तर सिलॅबस बघूया काय आहे. हां, तर आपण पेपर 1 जो आहे तो असणार आहे रिसर्च मेथोलॉजी, 50 क्वेश्चन्स, आणि सेकंड जो असणार आहे तो सब्जेक्ट स्पेसिफाय आहे, आणि जो आपण कोर्स लॉन्च केलेला आहे जो आहे रिसर्च मेथोलॉजीवरती डिपेंड, त्याच्यामुळे आपण सध्या रिसर्च मेथोलॉजीचा सिलॅबस बघतोय. सब्जेक्ट स्पेसिफाय रिसर्च सिलॅबससाठी तुम्ही वेबसाईटवर जाऊन इथे सिलॅबस चेक करू शकता. प्रत्येक सब्जेक्टचा सिलॅबस त्यांनी दिलेला आहे वेबसाईटवरती, तुम्ही चेक करू शकता. ओके, तर आपण आता रिसर्च मेथोलॉजीचा सिलॅबस बघतोय. पासिंग काय आहे, पासिंग क्रायटेरिया जनरल कॅटेगरीसाठी 50 मार्क्स आणि 45 मार्क्स रिझर्व कॅटेगरीसाठी. पेपर 1 50 मार्क्स. बेसिक कन्सेप्ट ऑफ रिसर्च, त्याच्यामध्ये मग तुम्हाला काय येणार आहे, रॅशनल ऑफ रिसर्च, रिसर्च प्रॉब्लेम, रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, टाइप्स ऑफ रिसर्च, नंतर लिटरेचर रिव्ह्यू, रिसर्च प्रॉब्लेम, रिसर्च मेथोडॉलॉजी, सॅम्पलिंग, डेटा कलेक्शन मेथड, टूल्स अँड टेक्निक्स, डेटा अनालिसिस टेक्निक्स, रिपोर्ट रायटिंग, डॉक्युमेंटेशन, रिसर्च इथिक्स, रिसर्च इथिक्समध्ये इथिक्स अँड कंडक्टिंग रिसर्च, कॉपीराइट, प्लॅगरिझम, ओरिजिनॅलिटी, रिसर्च वर्क. म्हणजे आपल्याला एक मेन टॉपिक दिलेला आहे रिसर्चचा, आणि त्याचे सब टॉपिक्स कुठले कव्हर करायचे आहेत आपल्याला ते सुद्धा आहे. तर आमच्या कोर्समध्ये जे हे सगळे सब टॉपिक्स जे आहेत ते तुमचे कव्हर होणार आहेत, शिवाय तुमची प्रॅक्टिस होणार आहे, टेस्ट सिरीज 10 टेस्ट रिसर्च मेथोडॉलॉजी असणार आहेत त्यामधून. तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा, आणि ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी तुमची सीट बुक करा. 100% रिझल्ट तुम्हाला याच्यातून मिळणार आहे, कारण ही एक्झाम तुम्ही सहज क्लिअर करू शकणार आमच्या कोर्स सोबत. ओके, तर ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर हे रजिस्ट्रेशन करून घ्या आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागा.